आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही हे वारंवार सांगत आहोत. आम्ही कुठलाही कायदा तोडलेला नाही, त्यामुळं अपात्र होण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी पूर्वी पण सांगितलं होतं, एका माझ्यातल्या कोडोलीच्या सरपंचांना अपात्र करण्यासाठी एका राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला होता. त्यांनी खूप प्रयत्न केले, त्या सरपंचाला 3 वर्ष अपात्र करू शकले नाहीत. तर आमदारांना स्वस्वा अपात्र आमच्या आम्हाला माहिती आहे 100% ग्रामपंचायतीचं इलेक्शन न लढणारे लोक आम्हाला अपात्र करण्याचं सांगतो. जो इलेक्शन लढतो, जो गावचं इलेक्शन लढतो, त्याला अपात्र करणं किती अवघड आहे का सोपं आहे ते कळतं. शेवटी कायदा आहे, कायद्यात त्या गोष्टी होणार नाहीत आणि टप्प्यात आम्ही कुठलीही गोष्ट चुकीची केली. मात्र विधानसभा अध्यक्ष हा निकाल येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटतो, त्याच्यावर उद्धव ठाकरे म्हणजे हे मिली भगत आहे. आता एक साधी गोष्ट आहे, विधानसभा अध्यक्ष सुद्धा स्वतःच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार असतात. त्यांच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेमध्ये त्यांच्या मतदारसंघाची काही कामं होती, त्या कामासाठी ते भेटायला गेले होते आणि हे भेटणं हे रुटीन असतं. त्यामुळे मिलीभगत वगैरे काय नाही, त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या कायदेतज्ञांनी त्यांना सांगितलं की आपण जे वेळ घालवला आहे तो चुकीचा घालवला आहे, ते अपात्रता वगैरे काय होणार नाही, त्यामुळे आता ते वेगळा कुठला ते मार्ग शोधला आहे. काहीच वाटत नाही, सेवागिरी महाराज बघून घेतील, काही अडचण नाही आम्हाला 100%. सेवागिरी महाराज जरा बोला यात्रा यात्राची भरली घ्या. आज सेवागिरी महाराजांचा रथोत्सव 75वा रथोत्सव आहे. आज 75 पूर्ण झाली. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीनं फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जनावरांची यात्रा असू द्या, अशी प्रदर्शन असू द्या व सर्वच ज्या सामाजिक बांधिलकीतील जे उपक्रम राबवले गेले, बैलगाडीची शर्यत राबवली गेली, व्हॉलीबॉलचे सामने केले, महिलांसाठीचे बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले गेले, खऱ्या अर्थानं सेवागिरी देवस्थान ट्रस्ट हे अत्यंत स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी राबवते. पश्चिम महाराष्ट्रातून सर्व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. मी कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं संपूर्ण जनतेला सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाच्या शुभेच्छा देतो. साहेब, आज आदित्य ठाकरेंचा पाठिंबा दौरा, या गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्यांचे दौरे वाढलेले आहेत. कुठेतरी ठाकरे गटाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जमवजमव चालू असं वाटते. शोलेमध्ये अस्त्राणी पण बऱ्यापैकी सगळीकडे फिरायचा, पण तिथून एकदा म्हणला आधी इधर आधी उधर बाकी मेरे पीछे, पीछे कोण आहे का बघायला फिरत असते. 75वा रथोत्सव अमृत महोत्सव चालू झाला हे सांगता आज म्हणजे 75 वर्षी पूर्ण होऊन 76 वर्षात पदार्पण झालं आणि 10 जानेवारीला सेवागिरी महाराजांनी ही समाधी घेतली होती, त्याबरोबर आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षात बदल झाला, त्यामुळे हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल. 30 तारीख ज्या आज आणली आहे ही एक सुवर्णयोग म्हणावा लागेल. काय काय कार्यक्रमाच्या निमित्तानं काय काय नियोजन या ठिकाणी? गेले 11 दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेत. सुरुवात आमची झेंड्या मरणकीपासून सुरुवात होते. आमचे सुरुवातीला क्रिकेटचे राज्य लेवलचे सामने 5 दिवस झालेले होते, त्यानंतर नॅशनल लेवलचे हॉलीबॉलचे सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत 2 दिवस रात्र. त्यानंतर बैलगाडीचं हिंद केसरी मैदान म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध जे होतं ते परवा आमचं या ठिकाणी झालं आणि 1000 गाडीमालकांनी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी केली होती आणि ते आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळं पूर्ण केलं. आणि आजचा दिवस काल थोडा हॉलीबॉल कुस्त्याचं मैदान जे होतं ते पावसामुळे आम्हाला रद्द करावं लागेल, पण आम्ही सर्व ट्रस्टी आणि ग्रामस्थ मिळून परत एकदा ते मैदान घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आज जो मुख्य दिवस रथोत्सवाचा आहे तो आज पूर्ण झाला, म्हणजे रथोत्सव सुरू झाला धन महाराज आणि या मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते सुरू झाला.